नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोखरा अंतर्गत येणारे ज्या सर्व अनुदान योजना आहेत त्यांची माहिती पाहणार आहोत। त्यामध्ये या योजनेअंतर्गत म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेअंतर्गत कोणकोणत्या योजना येतात त्यांची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, हा जो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे तो खूप मोठा प्रकल्प आहे। तो साधारणपणे 4000 कोटी रुपयांचा प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प राज्यामधील 15 जिल्ह्यातील 5142 गावांमध्ये 6 वर्ष कालावधीसाठी राबवला जात आहे। ते 6 वर्ष कालावधी म्हणजेच 2018-19 ते 2023-24 या कालावधीसाठी हा प्रकल्प राबवण्यात आलेला आहे। आणि या योजनेअंतर्गत येणाऱ्या विविध ज्या योजना आहेत त्यांची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। जर मित्रांनो तुम्हाला माहिती नसेल की तुमचे गाव या योजनेअंतर्गत येते की नाही, तर त्यासाठी मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये 2 PDF दिलेले आहेत, ज्यामध्ये तुम्ही तुमचे गाव आहे की नाही आणि या योजनेअंतर्गत येते की नाही ते चेक करू शकता। चला तर मित्रांनो पाहूयात कोणकोणत्या योजना या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत राबवलेल्या जातात। पोखरा अंतर्गत म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत कोणकोणत्या योजना येतात त्यांची लिस्ट या ठिकाणी आपण पाहणार आहोत। त्यामध्ये या योजनेअंतर्गत विहीर पुनर्भरण योजना येते, त्यानंतर मधुमक्षिका पालन अनुदान योजना, त्याचप्रमाणे सामुदायिक शेततळे अनुदान योजना, हरितगृह शेडनेट हाऊस, प्लास्टिक टनेल अनुदान योजना, गांडूळ खत, नाडेप, सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट याकरिता देखील अनुदान या ठिकाणी मिळते। त्याचप्रमाणे सूक्ष्म सिंचन अनुदान योजना म्हणजेच ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन करिता देखील या ठिकाणी अनुदान दिले जाते। त्याचप्रमाणे गोड्या पाण्यातील मत्स्यपालन याकरिता देखील अनुदान दिले जाते। आणि जे शेतकरी आणि उत्पादक कंपनी किंवा जे शेतकरी गट प्रकल्प आहेत ते उभारण्यासाठी देखील या योजनेअंतर्गत अनुदान हे दिलं जाते। तर मित्रांनो या सर्व योजनांसाठी पोखरा अंतर्गत अनुदान हे दिलं जाते। जर तुम्हाला या योजनांपैकी कोणत्या योजनेची अधिक सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटद्वारे ती नक्की कळवा। आम्ही त्यासाठी देखील एक नवीन व्हिडिओ बनवू आणि ही माहिती कशी वाटली हे देखील नक्की कमेंटद्वारे कळवा। आणि जर ही माहिती आवडली असेल तर आणि तरच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।